गोकुळची सर्वसाधारण सभा काल कोल्हापुरात पार पडली. दरवेळी प्रमाणे याही सभेत सत्ताधारी पाटील मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा वाद बघायला मिळाला. या सभेनंतर माजी मंत्री आमदार सतेज पाटील म्हणाले, विरोधी संचालिका 70% बोर्ड मीटिंगला आलेल्या नाही आणि त्या आज आंदोलन करत आहेत. सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि त्यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय बंद झाला त्यांचं त्यांना दुःख आहे. हा टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न आहे. ज्या संचालिका खाली आज आंदोलन करत आहेत त्या 70% बोर्ड मीटिंगला आलेले काल चेअरमॅनांनी सांगितले, नंतर येऊन सहाय्या करतात. एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची. आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाही, त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे. त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं हे आता मुश्रीफ साहेब म्हणलं तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजे आणि म्हणून गोकुळनाथचा ठराव केला आहे.